स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा ही मालिका त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे कायमच चर्चेत असते. मालिकेत आता आर्यन, दीपिका आणि कार्तिकी यांचा लव ट्रँगल पाहायला मिळतोय. पण हा आर्यन नेमका कोण आहे असा प्रश्न प्रेक्षकांनाही पडला होता. पण मालिकेच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोमधून हा आर्यन कोण आहे याचं उत्तर प्रेक्षकांना मिळालंच. सोबतच मालिकेत झालेल्या नव्या पात्राची एंट्रीही पाहायला मिळाली. आर्यन हा आयेशाचा भाचा असून पुन्हा एकदा आयेशा मालिकेत एंट्री करते. याचा प्रोमो सोशल मीडियावर नुकताच रिलीज करण्यात आला. पाहूया झलक. हे बघ बाजूला हो, तिकडे कार्तिक आहे, मला जाऊ दे. अशी कुठे कार्तिक अंकल? कार्तिक अंकल नाही आहे तिथे. तुझी अशी अवस्था करणाऱ्या कार्तिक आणि त्या दीपा इनामदारला आता या आर्यांपासून कोणी वाचू शकणार नाही. आयेशा अजूनही कार्तिकच्या मागे असून ती वेडीपिशी झाल्याचं मालिकेच्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलं. मावशीच्या या अवस्थेला आर्यन कार्तिक आणि दीपाला जबाबदार धरतोय आणि त्यांच्याकडून हा बदला घेण्यासाठीच तो आल्याचं या प्रोमो मधून समजतंय. आयेशा परत आल्यामुळे दीपा आणि कार्तिक मध्ये पुन्हा दुरावा येईल असा अंदाज आहे. आर्यनच्या खऱ्या रूपाविषयी कार्तिकी आणि दीपिकाला समजणार का? आयेशा खरंच वेडी झाली आहे की तसं नाटक करते? मालिकेत आता नवीन काय ट्विस्ट येणार याची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात समजतील. तेव्हा पाहायला विसरू नका रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.